राज्य में लोहा कारखाने उच्च बिजली दरों के कारण विदेशों में चले गए हैं। कल जिन कारखानों का उल्लेख किया गया है उन्होंने 8 से 23 साल पहले अपना संचालन बंद कर दिया है। 20 साल पहले राज्य में बंद हुई फैक्ट्रियों के नाम का इस्तेमाल कर जनता को गुमराह करना अस्वीकार्य है, विश्वास पाठक ने यह व्यक्त किया है। नमस्कार, मैं विश्वास पाठक, महावितरण कंपनी का स्वतंत्र संचालक। काल नागपुर मध्ये विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या मार्फत एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली आणि म्हणून नागपुरातल्या अनेक वर्तमानपत्रांनी त्या बातमीला छापलं। त्याचा आशय असा होता की विदर्भातील इंडस्ट्रीज, विशेषतः स्टील इंडस्ट्रीज, हे महाराष्ट्र सोडून इतर राज्यात जात आहेत। सबब काय? तर इतर राज्यातील विजेचे दर हे महाराष्ट्रापेक्षा फार कमी आहेत। काही इंडस्ट्रीजचे नाव देखील देण्यात आले की या कंपन्या सोडून गेल्या। आता वस्तुस्थिती काय? पहिली इंडस्ट्री मी नाव घेतो, गणपती अलॉय अँड स्टील। ही कंपनी 2002 महाराष्ट्रात बंद झाली, तिचं वीज कनेक्शन डिस्कनेक्ट झालं। नंतर बाबा मंगिप्पा स्टील हे जानेवारी 2013 बंद झाली। अजून काही कंपन्यांचे नाव घेतले ते 2002, 1999, 2003, 2006 इतकी वर्ष त्याला झाले। जवळजवळ 26 लाख ते 3.5 कोटी यांच्याकडचं एरियर्स आजही उपस्थित आहे, त्याची रिकव्हरी झालेली नाही। केसी फेरो नावाची जी कंपनी आहे ही आत्ता 2021 जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा बंद झाली। त्यामुळे ज्या प्रकारे कांगाव केला गेला की कंपन्या सोडून जात आहे ते किती धादांत चूक आहे हे मी तुम्हाला सांगितलं। दुसरं, औद्योगिक ग्राहक जर आपण बघितले तर 31 मार्च 2022 औद्योगिक ग्राहक महाराष्ट्रामध्ये 453,838 होते आणि त्यांचं पॉवरचं कन्झम्पशन 50,563 दशलक्ष युनिट इतकं होतं। आणि जर आपण बघितलं तर 455,271 दशलक्ष युनिट हे कन्झम्पशन आज झालेलं आहे, म्हणजे जवळजवळ 2000 हे युनिट्स वाढलेले आहे। आणि 6 महिन्यामध्ये कन्झम्पशनचा जर आपण रेट बघितला तर हा 54% वाढलेला आहे आणि त्या 6 महिन्यापैकी 4 महिने हे शिंदे देवेंद्र फडणवीस सरकार आहे। त्यामुळे ज्या प्रकारे विषय मांडण्यात आला हा धादांत चुकीचा आहे असं म्हणावं लागेल। दुसरा मुद्दा असा उपस्थित केला इतर राज्यांचे आणि आपल्या राज्यातील विजेचे दर। आपल्या राज्यातील विजेचा दर, औद्योगिक दर हा 8.48 रुपये प्रति युनिट असा दाखवला। ते जरी सकृतदर्शनी खरं असलं तरी ज्या इन्सेंटिव्ह स्कीम आहेत त्या इन्सेंटिव्ह स्कीम जर लक्षात घेतल्या तर त्यांना हा दर सरासरी 5 रुपये फक्त बसतो आणि त्याचबरोबर 5 रुपयापर्यंत हा जरी बसला तरी दरवर्षी जवळजवळ 1200 कोटीचं इन्सेंटिव्ह, जी सबसिडी देवेंद्र फडणवीस सरकारने 2016 चालू केली होती ती देखील आहे, त्याचा देखील दर मिळतो। त्यामुळे राज्यांचा असं कंपॅरिझन करून बुद्धिभेद करणं हे अतिशय चुकीचं आहे। याच प्रेस कॉन्फरन्समध्ये आमचे मित्र जे होल्डिंग कंपनीवर 5 वर्ष संचालक होते, माननीय गोयंका साहेब, या गोयंका साहेबांचंच मी एक स्टेटमेंट सांगतो की 30 मार्च 2020 त्यांनी पब्लिकली MERC टॅरिफ ऑर्डरचं तारीफ केली होती की अतिशय संतुलित टॅरिफ आहे। मग असं असताना अचानक हे काय झालं? मला असं वाटतं गोयंका साहेब तुम्ही माझे मित्र आहेत, आपण वीज क्षेत्रामधले तज्ज्ञ आहात, आपण सल्लागार म्हणून काम करता, आपण सोशल ॲक्टिव्हिस्ट म्हणून काम करता, आपण MERC वकील म्हणून काम करता, पण त्याहीपेक्षा आपण ऊर्जा खात्यामध्ये व्यवसाय देखील करता। त्यामुळे नेमकं तुम्ही कोणतं स्टँड केव्हा घेता हे आम्हाला कळत नाही। कृपा करून महाराष्ट्राच्या मनामध्ये, जनतेच्या मनामध्ये असा बुद्धिभेद निर्माण करू नका। धन्यवाद।